आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत आणि सुरुवातीला बातमी चीनच्या राजकारणाची, घाणेरड्या राजकारणाची. विंटर ऑलिम्पिकमध्ये चीननं राजकारण सुरू केलं आहे. भारतामध्ये घुसखोरी करणाऱ्या एका जवानाला चीननं आपल्या पथकाचं नेतृत्व देत मशाल हाती दिले. गलवानमध्ये जखमी झालेल्या जवानाच्या हातात ती मशाल देण्यात आली. कुई फैबाओला असं या चीनच्या जवानाचं नाव आहे. त्याच्या हाती चीननं ऑलिम्पिकसाठीची मशाल हाती दिली. गलवान खोऱ्यामध्ये जेव्हा चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला होता आणि जो भारतीय सैन्यानं उधळून लावला होता, भारतीय सैन्यानं दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरात चीनच्या अनेक सैनिकांना आपला प्राणही गमवावा लागला होता. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनचं नाक कापलं गेलं आणि यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमानित झालेल्या, आपली घुसखोरी उघडी पडल्यानंतर तोंड लपवत फिरलेल्या चीननं मैदानात घाणेरडं राजकारण केलंय. आणि आपल्यासोबत आपल्या नॅशनल ब्युरोचे एडिटर शैलेंद्र वांगू आपल्यासोबत आहेत. शैलेंद्र जी, ये क्या चीज है? आम तौर पे खेल में राजनीति जैसी हरकतें होती नहीं है, ये क्या चीन की हरकत है? आपने बिल्कुल ठीक कहा कि आम तौर पर खेल में राजनीति नहीं होनी चाहिए, लेकिन यहाँ पर हमने देखा कि चीन ने गलवान जो हिंसक झड़प हुई थी उसमें चीनी कमांडर जो पीएलए कमांडर है क्यू फबाओ, ये उनका नाम है, इनको मशाल बेरर यानी टॉर्च बेरर बनाया गया था. और कल ग्लोबल टाइम्स की तरफ से भी इस बात को सामने रखा गया कि चाइना की तरफ से इस बार जो टॉर्च बेरर होंगे वो गलवान घाटी में जो हिंसक झड़प हुई थी उसमें वो कमांडर थे चाइनीज आर्मी की तरफ से. इसको देखते हुए भारत ने कड़ा विरोध जताया है और ये कहा है कि अब तो जनक है. और वहीं साथ ही साथ भारत ने कहा है कि गेम्स का, विंटर ओलंपिक गेम्स जिसकी शुरुआत कल होने वाली है, इसमें राजनीति है वो अफसोसजनक है. और वहीं साथ ही साथ भारत ने यह भी साफ कर दिया है कि इस इवेंट में जो ओपनिंग और क्लोजिंग सेरेमनी होगी विंटर गेम्स की बीजिंग में, उसमें भारत के जो सीडीए यानी कि टॉप डिप्लोमेट जो हमारी एम्बेसी में है वो इसमें शामिल नहीं होंगे. यानी कि इस हाई लेवल पे बायकॉट किया गया है इस इवेंट का भारत की तरफ से. और वही एक अपडेट ये भी है कि जो दूरदर्शन स्पोर्ट्स है यानी जो जो नेशनल ब्रॉडकास्टर है दूरदर्शन, वो भी ओपनिंग और क्लोजिंग सेरेमनीज को लाइव नहीं दिखाएगा. ये एक बड़ा मूव है भारत की तरफ से ये दिखाने के लिए कि जो चीन कर रहा है वो भारत को मंजूर नहीं है और खासतौर से जो राजनीतिकरण हो रहा है वो मंजूर नहीं है. एक सवाल छोटा सा और संक्षेप में आपका उत्तर चाहेंगे कि इस मुद्दे को लेकर के और कई देशों के कुछ रिएक्शन आए हैं. देखिए, आपको याद दिला दें कि बीजिंग ओलंपिक जो होने वाले हैं उसको वेस्टर्न कंट्रीज जिसमें अमेरिका भी शामिल है डिप्लोमेटिकली वो इसको पहले से ही बायकॉट उन्होंने कर रखा है. रिंजियांग में जो हालात बने हुए हैं, मानवाधिकार हालात जो बने हुए हैं उसको लेकर उन्होंने पहले से बायकॉट किया हुआ. लेकिन ये मामला क्योंकि द्विपक्षीय रह चुका है, गलवान घाटी का 2020 का मामला, इसके बाद जो चीन ने जिस तरह से ट्वीट किया फोटो, जिसके बाद अब भारत ने फैसला लिया है कि वो अपने डिप्लोमेट को ये ओपनिंग और क्लोजिंग सेरेमनी से नहीं भेजेंगे. ठीक है शैलेंद्र जी, बहुत बहुत शुक्रिया इस विस्तृत जानकारी के लिए. शैलेंद्र देवळणकर आपल्यासोबत आहेत, परराष्ट्र नीतीचे अभ्यासक. देवळणकर सर, खेळाच्या मैदानात कधीच राजकारण होत नाही, आतापर्यंत कुठल्याही देशाने असं केलं नाही, हा काय घाणेरडेपणा आहे चीनचा आणि दरवेळेला चीन असं करतो? की चीन काय अशा स्वरूपाच्या ज्या कुरघोड्या चीनकडनं होत आहेत त्याच्यामध्ये नाविन्य नाहीये. गेल्या 1.5-2 वर्षांपासून म्हणजे जसा गलवानचा संघर्ष झाला त्यानंतर सातत्याने अशा प्रकारच्या कुरघोड्या ह्या भारत विरोधी चीन करण्याचा आणि भारताला टिवसण्याचा प्रयत्न करतो आहे. मग त्यानंतर अरुणाचल प्रदेशपाशी काही गावं बसवणं असेल, गावांची नावं बदलणं असेल, अशा स्वरूपाचे देखील भारताला डिवसण्याचे प्रकार हे त्यांच्याकडनं होत आहेत. विशेष म्हणजे आता जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे हा निर्णय म्हणजे निश्चितपणे एक तर खेळ आणि राजकारण यांना एकत्र करणं हे तर याच्यातनं आहे, परंतु याचा एक दुसरा देखील अँगल आहे, तो आपण अँगल देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तो असा आहे की गलवानमध्ये जखमी झालेल्या एका सैनिकाच्या हातामध्ये किंवा त्याला टॉर्च बेअरर बनवायचं यावरनं एक गोष्ट स्पष्ट होती की आज 1.5-2 वर्ष होऊन गेलेली आहेत पण अजूनही चीनमध्ये ती जखम आहे, ती जखम ओली आहे. याचा अर्थ असा आहे की आपण किती जबरदस्त झटका हा चीनला दिलेला आहे आणि चीन हा झटका विसरत नाहीये.
ही तुम्ही त्याच्यातली बाजू सकारात एक बाजू जी ती हे लक्षात घ्या आणि याच्यावरनं आपण किती जोरदार झटका दिलेला आहे त्यातनं स्पष्ट होतं. आणि मला असं वाटतं की भारताचा निर्णय अत्यंत धोरणात्मक आहे की अशा स्वरूपाने जर तुम्ही ओपनिंग सेरेमनीमध्ये त्याला आणणार असाल तर निश्चितपणे ओपनिंग सेरेमनी आणि क्लोजिंग सेरेमनी या दोघांवरती बहिष्कार टाकणं हे आपल्या दृष्टीने अत्यंत संयुक्तिक असं होतं. किंबहुना जेव्हा काल ग्लोबल टाइम्समध्ये अशा प्रकारचं ट्विट आलं आणि त्या सैनिकाचा फोटो आला त्यावेळेला अशा प्रकारची चर्चाही मोठ्या प्रमाणात होती की भारताने राजनैतिक बहिष्कार टाकावा जसं इतरही अनेक देशांनी टाकलेला आहे, परंतु भारताने तसं न करता ओपनिंग आणि क्लोजिंग वरती टाकलेला आहे. मला वाटतं चीनला आपण एक अत्यंत व्यवस्थितपणे आणि कडक अशा स्वरूपाचा संदेश या माध्यमातून दिलेला आहे. देवळणकर सर खूप खूप धन्यवाद. वेगळ्या शब्दात सांगायचं तर एकही मारा लेकिन सॉलिड मारा आणि जो अजून चीन विसरलेला नाही आणि कदाचित आणखीन काही वर्ष विसरणार नाही. सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता राज्यातल्या काही अतिशय महत्त्वाच्या बातम्या. सुवर्णा वाजे या आरोग्य सेविकेचा काही दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता आणि या मृत्यूचं गूढ अखेर उकललेलं आहे. हा मृत्यू नव्हता, हा अपघाती मृत्यू नव्हता, तर हा खून होता असं आता स्पष्ट झालं आहे. पती संदीप वाजे यानंच हा खून केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याची माहितीसुद्धा समोर येते. सुवर्ण वाजे या नाशिकमध्ये पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या आणि काही दिवसांपूर्वी एक कार जळलेल्या अवस्थेत सापडली होती, त्यात जो मृतदेह सापडला होता तो सुवर्ण वाजे यांचा होता. लक्ष्मण गाठोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, थोडक्यात काय सांगशील या सगळ्या प्रकाराबद्दल? नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय कंत्राटी अधिकारी म्हणून सुवर्ण वाजे कार्यरत होत्या आणि गेल्या 10 दिवसांपूर्वी त्यांचा नाशिकच्या वाडीवरे परिसरामध्ये जळालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला होता. एका कारमध्ये हा जळालेल्या अवस्थेत कारसही मृतदेह जळालेला होता आणि त्यामुळे हा गुन्हा नेमका कसा घडला, कशा प्रकारे त्यांची हत्या झाली की आत्महत्या, अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील आणि त्यांच्या पथकानं अतिशय सिनेस्टाईल पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास केलेला आहे. केवळ या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबचे जे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले त्या फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानुसार पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि पतीच या प्रकरणातला आरोपी असल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे. सचिन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिलेली आहे. पतीनं हा खून केलेला आहे. कौटुंबिक वाद या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू होते आणि याच कौटुंबिक वादातून पत्नी सुवर्णा वाजे हिची पतीकडून हत्या करण्यात आलेली आहे असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. आणि या प्रकरणी आज 10व्याचा दिवस होता आणि 10व्याच्या दिवशी संदीप वाजे जो त्या महिलेचा पती आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मात्र या प्रकरणामध्ये एक बाब समोर आलेली नाहीये, ती म्हणजे हा गुन्हा करत असताना संदीप वाजे याच्यासोबत आणखी किती साथीदार होते की त्यांनी एकट्याने हा खून केला होता आणि किती लोकांनी मिळून हा खून केला आणि या मागे आणखी किती लोकांचा हात आहे या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांना तपास जो आहे तो करायचा आहे. मात्र आता पोलिसांकडनं उद्या आरोपीला त्या घटनास्थळावरती नेऊन या संपूर्ण माहितीची जी आहे ती उकल केली जाणार आहे. त्यानंतर या घटनेचे आणखी काही पैलू जे आहे ते समोर येऊ शकतील. लक्ष्मण तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे अखेर नाशिक पोलिसांनी एका संशयास्पद मृत्यूचं गूढ उकललं आणि तो खून होता हे स्पष्ट झालंय. बातमी अमरावतीतून आहे. अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरा इथे मोदी हॉस्पिटलमध्ये एका युवतीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं सांगत तिच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्यात आला. या प्रकरणी आता जिल्हा न्यायालयानं आरोपी अलंकेश देशमुख याला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. काही दिवसांपूर्वी हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं होतं आणि या प्रकरणाचा 15 महिन्यात निकाल लागलाय. आरोपी जो होता तो दोषी ठरलाय आणि त्याला 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसंच 10,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. आरोपी अलंकेश देशमुख याच्या विरोधात बडनेरा पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. 15 महिन्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयानं निकाल दिला. अमरावती जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक 2 माननीय श्री व्ही एस गायकी यांच्या न्यायालयामध्ये आज आरोपी अलकेश अशोकराव देशमुख वय 32 वर्ष लॅब टेक्निशियन मोदी हॉस्पिटल बडनेरा याला कलम 376(1) खाली कोर्टाने 10 वर्षाची सक्त मजुरी व 10,000 रुपये दंड न भरल्यास 2 महिन्याचा सश्रम कारावास, त्याचप्रमाणे कलम 354(2) खाली
पाच वर्षाची शिक्षा व 5,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याची सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. आणि आता एक जबरदस्त बातमी. नाशिकमध्ये खैराच्या झाडांची तस्करी करणाऱ्या तस्करांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हे तस्कर खास पुष्पा पॅटर्नप्रमाणे तस्करी करत होते असंही पोलीस तपासात समोर आलं आहे. खैराच्या झाडांची तस्करी सुरू होती. वनविभागानं हा सगळा प्रकार उधळून लावला. पश्चिम वनविभागाच्या पेठ वनपरिक्षेत्रात फिरत्या गस्ती पथकानं गुजरातमार्गे नाशिकमध्ये आणला जाणारा खैराचा हा खूप मोठा साठा जप्त केला आहे. अवैधपणे हा साठा नाशिकमध्ये आणला जात होता. एका बॉडी पॅक मोठ्या कंटेनरमधून खैराची वाहतूक गुजरातमधून पेठ मार्गे केली जात होती. सुमारे 10 ते 12 टन खैर असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. या सगळ्या प्रकरणाची पोलीस आणि वनविभाग संयुक्तपणे आता चौकशी करत आहेत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? नुकता झालेला सिनेमा जो आहे पुष्पा, आणखी त्या पुष्पा सिनेमाचे कसे वेगवेगळे परिमाण आपल्याला दिसत आहेत सगळीकडे. वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची लाकडांची तस्करी केली जाते, कुठे रक्तचंदन, कुठे खैर, आणि त्याच मालिकेमधली ही मोठी तस्करी आज फॉरेस्ट विभागानं उधळली. म्हणजे अक्षरशः आपण बघतो की गुजरात आणि महाराष्ट्र यांची जी सीमा आहे, नाशिक जिल्ह्यातला पेठ आणि याच ठिकाणातलं बॉडी पॅक कंटेनर, म्हणजे की त्याला कप्पे करण्यात आले होते. जसं पुष्पा सिनेमामध्ये दूध आणखीन लाकडांची वेगवेगळ्या शॅक तयार करण्यात आले होते, तसं याच ठिकाणी लाकडांसाठी आणखीन जनरल सामानासाठी अशा प्रकारचे असे कप्पे तयार केले होते या बॉडी पॅक कंटेनरमध्ये की त्या ठिकाणी तुम्हाला कोणीच म्हणू शकणार नाही की इथून लाकडांची तस्करी होते. आणि त्याच ठिकाणी पकडण्यात आलं जवळपास 10 ते 12 टन खैर लाकूड जे आहे ते नेस्तनाबूत करण्यामध्ये फॉरेस्टच्या गस्ती पथकाला यश मिळालं. म्हणजे की ज्या पद्धतीनं, म्हणजे आपण म्हणतो ना की चोर वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधत असतो, तसंच जर सिनेमा पुष्पा नावाचा सिनेमा जर का गुन्हेगारांनी बघितला तर पुष्पा नावाचा सिनेमा हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी सुद्धा बघितला आहे हे त्यांच्या लक्षात नाही का? पण हे अत्यंत इंटरेस्टिंग प्रकरण आहे. फॉरेस्टनं ज्या पद्धतीनं आज ही कारवाई केली, याच कारवाईमुळे तस्करांना एक चाप बसवण्यासाठी नवीन सुरुवात झाली आहे. दिलीप प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तिकडे शेतातली चंदनाची झाडं तोडून चोरट्या मार्गानं वाहतूक करून लाखो रुपये कमावणाऱ्या चंदन तस्कर टोळीचा पर्दाफाश करण्यात बीडच्या पोलिसांना यश आलं. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली. या टोळीकडून 2,25,000 रुपयांच्या चंदनासह 8.5 लाख रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. गेवराई तालुक्यातल्या राजपिंपरी इथे शेतात चंदनाची तस्करी करून त्याचा साठा लपवून ठेवण्यात आला होता अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त सूत्रांकडून मिळाली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुरेश, काय अधिक माहिती आहे? बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसापासून चंदन तस्करीच्या मोठ्या घटना समोर आलेल्या होत्या आणि त्यामध्ये ही जी आजची कारवाई केली गेली आहे, या कारवाईमध्ये जवळपास 8 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि या टोळीमधल्या 6 जणांना अटक केलेलं आहे. त्यामध्ये शेतामध्ये चंदनाची जी काही झाडं आहे, झाडाची जे लाकडं आहेत ती पुरून ठेवलेली होती. पोलिसांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन जवळपास 53 किलो चंदनाची लाकडं आणि तो गाभा पकडला गेला आणि त्यानंतर यांना अटक केली गेली आणि यामुळे आता नेमकं बीड जिल्ह्या नाही तर इतर कोणत्या कोणत्या ठिकाणी ही टोळी सक्रिय होती या संदर्भात आता पोलीस तपास करतायत आणि पुढच्या तपासामुळे आता यामधून मोठे आणखी रॅकेट आहे का याचा सुद्धा तपास लागणार आहे आणि नेमका हा चंदन या ठिकाणी गोळा केला जात होता आणि इथून हा कुठल्या बाजारात विकला जात होता, कुठल्या चोरी छुप्या मार्गाने घेऊन गेला जात होता या संदर्भात देखील आता पोलीस तपास करतायत. मिलिंद सुरेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तिकडे लातूरच्या MIDC इथल्या एका गोदामावर दरोडेखोरांनी दरोडा घातला आणि 17 लाख रुपयांचं सोयाबीन चोरून नेलं. पोलिसांनी अतिशय तत्परतेनं या प्रकरणाचा छडा लावला आणि 24 तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून सर्वच्या सर्व 17 लाख रुपयांच्या सोयाबीनसह 46,50,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. चोरट्यांनी गोदामातून 548 पोती सोयाबीन चोरलं होतं. यापैकी काही सोयाबीन एका व्यापाऱ्याला विकलं. या व्यापाऱ्याकडून सुद्धा संबंधित सोयाबीन जप्त केलं गेलंय. तपासात ते आता पुढे सर्व निष्पन्न होईल. गोडाऊन मालकाचा त्याच्यामध्ये काही रोल आहे का किंवा आणखीन कोणाकोणाचा याच्यातमध्ये सहभाग आहे
हे पुढच्या तपासामध्ये निष्पन्न होईल. आरोपींना कुठून ताब्यात घेण्यात आले? आरोपीत एकूण 6 आरोपी आहेत, त्यातले 4 परप्रांतीय आहेत, साधे कामगार आहेत ते, आणि त्यातला एक मुख्य ड्रायव्हर आहे. त्यांना त्या वेअरहाऊसच्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलेले आहे. 100% माल, 17 लाखाचा सोयाबीन कट्टे रिकवर केलेले आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुरुडच्या नांदगाव इथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान अपघात होऊन 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथे बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. ही शर्यत सुरू होताच अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये शिरली आणि त्यामुळे अपघात झाला. यामुळे काही काळ इथे थोडंसं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सगळेच जण एकदम घाबरून गेले होते. राज्यामध्ये बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाल्यानंतर अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या शर्यतींचं आयोजन केलं जात आहे. पिंपरीमध्ये चिखलीत विनापरवाना बैलगाडा शर्यत भरवली गेली होती अशी माहिती आता समोर येते. या बैलगाडा शर्यतीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. चिखली घाटामध्ये ही शर्यत पार पडली. दरम्यान या शर्यतीच्या इथे कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी 15 ते 20 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर काही महत्त्वाच्या बातम्या. कामाचा ठेकेदार यांचा गलथान कारभार पुन्हा एकदा चौहाट्यावर आलेला आहे. संबंधित ठेकेदाराची बँक गॅरंटी रिजेक्ट झाल्यानं वर्क ऑर्डर दिली गेली नसल्याची बाब समोर आल्यानं मिरज शहर सुधार समितीचे कार्यकर्ते, समन्वय समिती सदस्य, अध्यक्ष यांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या दालनामध्ये घुसून रस्त्याच्या कामावरून जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रांताधिकारी आणि शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी तिथे उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी मध्यस्थी होणारा वादंग टाळला. शिवसेनेचे स्थानिक नेते संदेश पारकर आत्मक्लेश करणार आहेत. गोपुरी येथील कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुतळ्यासमोर उद्या आत्मक्लेश आंदोलन छेडणार आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदाराला कणकवलीतून निवडून दिल्याचं प्रायश्चित्त म्हणून आत्मक्लेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.